BCN न्यूजच्या समस्त दर्शकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. BCN न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. BCN न्यूजच्या परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. शालिनी वाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ आणि नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजयाचं प्रतीक देखील मानलं जातं. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते. गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते. आंब्याला मोहर येतो, याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचा रोग बरं करणं, धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळीही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती असायला हवा. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.